Malu mama mi sharana alo tuja paya. नमस्कार. इथं गगनबावड्यामध्ये आपले मित्र भेटले आहेत, आपल्या कुटुंबातील सदस्य सुद्धा आहेत ते. आणि गगनबावड्याच्या ग्रामपंचायत बॉडीतले सरपंच आणि सैतवाड्याच्या ग्रामपंचायत बॉडीतले ग्रामपंचायत सदस्य असे दोघे जण आपल्यावर आहेत, आपण ओळखून घेऊ. नमस्ते, मी गुरुनाथ कांबळे आणि आमचे परम मित्र संतोष राऊत सर आज आपल्या इथं आल्यात. परम भाग्य आहे आमचं की ते आमच्याकडं दरवेळी येतात आणि आम्हाला आवर्जून आठवण करतात. आणि एवढ्या ह्याच्यातून धावपळीच्या ह्याच्यातून त्यांच्या बरंच व्याप आहेत मागे, तरी पण ते इथं आल्याशिवाय आम्हाला भेटल्याशिवाय जात नाही. आमचं परम भाग्य आहे आणि प्रथम मी त्यांचं स्वागत करतो आहे गगनबावड्यात आणि दरवेळी करत राहणार. राऊत सर आमचे जवळचे मित्रच आहेत, कौटुंबिक आमचे संबंध आहेत त्यांच्याशी आणि नेहमीच येत असतात गगनबावड्यात. आले की आम्हाला न भेटता ते गेलेत असं कधी झालं नाही आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभतोय आणि वारंवार आम्ही भेटत राहूच अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गगनबावड्याच्या खुशीत त्यांचा सहवास म्हणजे त्यांचं येणं कायम येत राहू. त्यांच्या कुटुंबाला कौटुंबिक आयुष्याला शुभेच्छा आणि धन्यवाद. मित्रांनो सांगायचं झालं तर एवढी मोठी गोष्ट आहे, कारण पूर्वीचे दिवस जर आठवते तुम्हाला बघितलं की मला ते त्या दिवस आठवलं इतके, म्हणजे मला वाटत आता तुम्ही ह्या भागातनं त्या भागात जायला नाही, मी स्वतः ह्या भागातनं त्या भागात गेलोय, त्यामुळे ह्या भागाचं महत्त्व काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे, कारण ते सुवर्णक्षण आहे. आणि ह्या भागात येऊन इथं येऊन गगनबावड्यात येऊन मी पगार मिळवला नाही, आमच्यासारखी साधी सुधी. आणि असंच परत परत येऊन तुम्ही जे देताय जुन्या आठवणींना उजाळा देताय, भाग्य आहे. आज हे आमचे राऊत सर आहेत, हे आम्ही शेंद्रीचे आहेत किंवा त्या भागात येतात असं आम्ही मान्यच करू शकत नाही. गगनबावड्याचे आहेत आमचं भाग, फक्त मतदान काढायच्या वेळेस ते इथून निघून गेले. मतदान त्यांचं एक अजून राऊत सर भविष्यात येणारा का तुम्हाला आम्ही रहिवासी करून घेणार गगनबावड्यासारख्या कलानगरीत. तुमच्यासारखी माणसं होती ते आमचं भाग्य आहे. आणि खरोखरच राऊत सर गरज आहे, शाळेला इथल्या गरज आहे, इथल्या युवकांना गरज आहे. आत्ता लोकांना संगीताचं महत्व कळायला लागले कारण वेगवेगळे प्रोग्रॅमिंगच्या द्वारे आणि मुलांचे जे आतले स्पार्क आहे ते तुमच्यासारखा माणूस शोधत होता आणि आता ती शोधतायत की स्पार्क शोधणारा कुठे आहे आमचा. आणि तेव्हा महत्व कळालं नव्हतं, नुकतीच सुरुवात होती त्यावेळेस, म्हणजे सुरुवात पण तुम्हीच करून दिलात असं म्हटलं तर अवघड होईल. कारण गगनबावड्याचं नाव तसं कस्तुरबांदीच्या बालिका विद्यालयाच्या वतीनं तुम्ही काही कॉम्पिटिशनच्या स्पर्धा वगैरे म्हणजे इथं घेतल्या, गायन स्पर्धा वगैरे घेतल्या, तालुकास्तरीय स्पर्धा झाली 31 संगीला माहिती का, आठवते ते आपल्याला. आणि त्या हे ना म्हणजे मला वाटतं गगनबावड्याचा महागायक असं काहीतरी केलं होतं, घेतलं त्यापर्यंत आम्ही गगनबावड्याचं एकमेव नाव तुमच्यामुळे त्यावेळेला. आणि मला वाटतं त्यावेळीच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीपेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा आमच्या गगनबावड्याचं खऱ्या अर्थानं नाव केलं ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि त्या बालिका विद्यालयातले शिक्षक हे राऊत सर होते. त्यामुळे गगनबावड्याचं नाव हे त्यावेळी राज्यस्तरीयवर देशात झळकलं. त्यांनी आजही देखील ते हे करतायत की दरवेळी गडावर येत आहेत, गडाचे व्हिडिओ, गगनगिरींचं महत्त्व किंवा गगनबावड्याचं महत्त्व आपल्या व्हिडिओत कायम ते प्रेझेंट करत असतात. आणि ह्याच्यापेक्षा आमचं काय भाग्य असणार की आमच्या माघारी आमचा माणूस गगनबावड्याचं हे करतोय. आम्हाला काय प्रतिनिधित्व आहेच आम्ही कामातून किंवा ह्याच्यातून करूच, पण गगनबावड्याचं महत्त्व जे काय आहे खऱ्या अर्थानं जर प्रसिद्ध करत असतील तर आमचे मित्र राऊत सर मित्र म्हणण्यापेक्षा आमचा सखा भाऊ म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे काय मला ते ह्याची काय आपली आकाशवाणीचे ऑडिओ अजून मी ऐकतो, अजूनही आठवतो, ऐकतोय ऑडिओ घराकडे आहेत माझ्या ऑडिओ, इतके सुंदर आहेत का नाही त्यावेळेच काम बघितलं का नाही मला पटत नाही. हे आम्ही केलं, आम्ही केलं आमचा ग्रुप होता खरं फार अगदी आकाशवाणी पर्यंत सांगायचं झाल्या तर आता 5 मिनिटं 33 सेकंद झालेत, 1 तास पुरायचा ना 100%. आणि आम्हाला बोलायला लागलं की आम्हाला आता हुरूप उठतोय. आता तुम्ही त्या बोलण्याच्या क्षेत्रातच घुसलाय ह्या गोष्टी आहेत, राजकीय नाहीत मनापासून आहेत. नक्कीच सर, कारण काय राजकारण होत राहते पण तुमच्यासारखी माणसं या राजकारणाला भेटतात हे अजूनही आमचं भाग्य. मित्रांनो नमस्कार, इथे आदमापूरमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले तर आपण ओळख करून घेऊया. माझे नाव सनी पारेकर. माझे नाव संकेत बाबू. कुठं आहे सांग? आटपाडीवरून आलो. काय करताय? काय मुंबईला असतो जॉबला. जॉबला असतो. शाळेला असतो.
हे सांगा व्हिडिओ कसा होता? व्हिडिओ एक नंबर असतात, व्हिडिओ व्हिडिओ काय टेन्शन, दररोज एक दोन भाग बघत असतो मी, व्हिडिओ एक नंबर असतात. मित्रांनो, मेजरमांच्या घरी आलो आहे आणि मेजरमा अगदी पहिल्यासारख्या अगदी कव्हर होत आहेत आणि पहिल्यापेक्षा फार सुधारणा आहेत तब्येतीमध्ये. तुम्हाला त्यांच्या तब्येतीची माहिती द्यावी यासाठी फोन, यासाठी ह्या व्हिडिओ करतोय. मित्रांनो, पहिल्यापेक्षा फार सुधारणा आहे. पहिल्यांदा असं बोलत नव्हते अजिबात, काय एखादा शब्द बोलला तर, पण आता मात्र लगेच शब्दाला लगेच प्रतिक्रिया देतात, म्हणजे असे अगदी कव्हर होत आहेत मेजरमा. जर कोणी तुम्हाला यायला जमत नसेल इकडं, पण मी आलो आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं मामांच्या तब्येतीची माहिती देतो आहे. बोला मेजरमा, बोला. हां, हा आता व्यवस्थित सगळ्या पद्धतीनं, काय काळजी करायचं काम नाही आहे. बोला बोला, बळवंतच्या नावानं चांग बल. Thank you.
ಮತ್ತೆ ಶಾಂತ ಅವಳು ಬಸ್ತು ನನಗೆ संदेश मित्रांनो नमस्कार. इथं सेंद्रिय माळावर आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले, आपण ओळख करून घेऊया. माझं नाव रोहित पडळकर, मी इथं जॉबला आहे. कुठे जॉबला सांग? मी इथं गडिंगला ओके नाव आहे म्हणून इथं सेन्स म्हणून हे करतो आहे मेकॅनिकल. बरं. आणि आता एक असे तुमच्याला बघितल्यामुळं मला खूपच हे वाटलं, मला पण आनंद झाला. कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ मस्त वाटतात तुमचे. आणि हाच समाजाला एक दृष्टिकोन चांगला आहे. आणि एक समाज हे म्हणजे बाळमो प्रेम हे करणारे समाज फुल आहेत. चालेल. ओके चांगलं बरं. माझ्या नावानं चांगलं.